वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची अखेर त्याच पदावर फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध आरोप केले होते आणि ह्या आरोपानंतर मोपलवार यांना मुख्यमंत्र्यांनी दीर्घ रजेवर पाठवून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी या मुंबई नागपूर सुपरफास्ट हायवेची जबाबदारी MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर होती। समृद्धी महामार्गाची आखणी झाल्यानंतर या महामार्गालगतच्या जमिनीबाबत अनेक वाद समोर आले। या महामार्गालगतच्या मुक्याच्या जागा अधिकाऱ्यांनी विकत घेतल्याचे आरोप झाले। यात मोपलवार यांचंही नाव समोर आलं। दरम्यान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना मोपलवार यांच्या संभाषणाची एक सीडी समोर आली। या सीडीमध्ये मोपलवार हे मुंबईमधल्या बोरीवलीतला एक शासकीय भूखंड बिल्डरला स्वस्तात देण्यासाठी लाच मागत असल्याचा दावा करण्यात आला। ही दोन्ही प्रकरणं विरोधकांनी विधानसभेत उचलून धरली। अखेर विरोधकांच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांना दीर्घ रजेवर पाठवण्याबरोबरच त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। या समितीनं मोपलवार यांना या दोन्ही प्रकरणात क्लीन चिट दिली आहे। सीडीमधल्या संभाषणातला आवाज मोपलवार यांचा नसल्याचा निर्वाळा समितीनं दिलाय। तर समृद्धीलगतच्या जमीन व्यवहार प्रकरणातही मोपलवार यांचा समावेश नसल्याचं चौकशी अहवालात नमूद असल्याचं समजतंय। ही क्लीन चिट मिळाल्यानंतर मोपलवार यांना पुन्हा सेवेत घेतलं जाईल, मात्र त्याच पदावर त्यांची फेरनियुक्ती होईल का याबाबत साशंकता आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या समृद्धी महामार्गावर यापूर्वी मोपलवार यांनी दीर्घकाळ काम केलंय। या महामार्गासाठी जमीन संपादनापासून अनेक बाबतीत मोपलवार यांचा पुढाकार होता, त्यामुळेच समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची चौकशी जलद गतीनं पूर्ण करून पुन्हा त्यांना त्याच पदावर रुजू करून घेतल्याचीही चर्चा आहे। पावसाळी अधिवेशनात 3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करताना त्यांना दीर्घकालीन रजेवर पाठवलं आणि त्यांच्या चौकशीचे आदेश दिले। मोपलवार यांच्या दीर्घकालीन रजेचा कालावधी 25 डिसेंबर रोजी संपला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी त्यांना पुन्हा त्याच पदावर फेरनियुक्ती देण्यात आली। 4 महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या आत मोपलवार यांची चौकशी पूर्ण होते आणि त्यांची त्याच पदावर फेरनियुक्ती होते। हे सगळं एवढ्या जलद घडल्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई।